प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी। गेल्या काळात 7 ते 8 महिन्यापासून मंदिरं, धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे हे बंद होते। सर्व धर्मीय मंदिरं हे सर्व बंद होते। कोरोनाचा सावट अजूनही गेला नाही, पण आज पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं उघडण्यात आलेले आहे। आणि जळगावमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे मारुती मंदिरामध्ये महाआरतीसुद्धा झालेली आहे। माझ्यासोबत आहे आमदार राजू मामा भोडे, जाणून घेऊया त्यांची पहिली प्रतिक्रिया काय। सर, गेले 7 ते 8 महिन्यांनंतर आज मंदिरं ओपन झालेले आहेत आणि आज तुमच्या हस्ते या ठिकाणी महाआरती झालेली, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? आम्ही आज महाआरती करून मला वाटतं आनंद उत्सव साजरा केलेला आहे भारतीय जनता पार्टीने, कारण हा जो विजय मंदिरं खुलली हा खरंच जनतांचा आणि संतांचा विजय। आणि आम्ही मागच्या वेळेलाही भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं की एकीकडे राज्य सरकारमध्ये सर्व खुलं असताना, म्हणजे सिनेमा थिएटर खुलली, हॉटेल्स खुलली, सर्व खुललं, पण मंदिरच का बंद, असा लोकांमध्ये असंतोष होता। आणि या माध्यमातून बऱ्याच वेळेस आंदोलनं झाली, जनतेने आंदोलनं केली, संतांनी आंदोलन केली, आणि या माध्यमातून आज खरं आनंद उत्सव साजरा केलेला आहे। हा जनतेचा विजय, हा संतांचा विजय। आणि मला वाटतं शेवट आम्ही धर्म, आमचा जर राष्ट्रदेव धर्म जर आम्हाला जपून ठेवायचा असेल तर मला वाटतं मंदिरं ही खुलली गेली पाहिजे। आमच्या देवांचा, धर्मांचा, संतांचा आदर होणं मला वाटतं आमचं एक माणुसकी म्हणून कर्तव्य आहे। आणि त्या माध्यमातून आम्ही आज इथे महाआरती केलेली, आनंद उत्सव साजरा केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनतेमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण आज 7 ते 8 महिन्यानंतर मंदिरं उघडलेले आहेत। पण जनतेला इंडिया आपतकडनं एकच आव्हान करेल की मंदिरं उघडे झालेले आहेत, आनंद उत्सव मनवायचा आहे, पण सोबतच मास्क कंपल्सरी वापरायचं आहे आपल्याला, सोशल डिस्टन्सचं पालन करायचं आहे आपल्याला, आणि स्वतःला जपायचं आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खानदेश सेंटर